उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ आणि कलाशास्त्र वाणिज्य महाविद्यालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने आज नागालवाडी येथे हा जो कार्यक्रम होतो आहे, नानाभाऊ संदाणे या गावचे थोर सुपुत्र, त्यांना वीरगती प्राप्त झाली 2016 साली, त्यांनासुद्धा अभिवादन करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही समोर जमलेलो. आज आपण बघितलं असेल की नानाभाऊ संदाणे वयाच्या 22व्या वर्षी CRPFमध्ये भरती झालेत आणि देशाची सेवा करत असताना ते 2016 साली धारातीर्थी पडले. त्यांनी शेवटपर्यंत शत्रूच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं, ते शहीद झालेत. आज त्यांनासुद्धा इथं आम्ही अभिवादन करतो आहोत. अमृत महोत्सव जो कार्यक्रम आहे त्यासाठी आपण संपूर्ण भारतभर आज एक जल्लोषाचं वातावरण आहे. मला असं वाटतं की ज्यावेळेला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला जिथं टाचणी तयार होत होती तिथं आज मोठमोठे उद्योग उभे राहिलेत, आज कम्प्युटर उभे राहिलेत. आज देशाची खूप मोठी प्रगती झालेली आहे आणि ही प्रगती होण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध झालं पाहिजे. म्हणून या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आज मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि नानाभाऊंच्या या स्मृतीला अभिवादन करतो.